सावंतवाड़ी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या हस्ते मोती तलावात मानाचे यानंतर तो नारळ ढोल ताशाच्या गजरात मोती तलावाकाठी आणून पूजा आरती करून तलावात वाहण्यात आला। यानंतर नागरिकांनी नारळ वाहिले। यावेळी मोती तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने नागरिक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते। आज नारळी पौर्णिमेचा सण आज जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जातोय। सावंतवाडी मोती तलावाच्या काठी आपण पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे नारळ फेकण्यासाठी गर्दी केलेली आहे। या तलावामध्ये अनेक भक्त आपल्या श्रद्धेने या ठिकाणी नारळ या तलावात वाहतात। मात्र यामध्ये पण आख्यायिका वेगळी आहे। संस्थानकालीन जो नारळ आहे त्याचं माठेवाड्यामध्ये पूजन केलं जातं आणि ते पूजन केल्यानंतर तो नारळ या ठिकाणचे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला जातो आणि त्यानंतर तो वाजत गाजत या ठिकाणी आणला जातो आणि या ठिकाणी आणल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी त्याची विधिवत पूजा केली जाते आणि त्यानंतर संस्थानिक घराण्यातील कोणीतरी मानकरी किंवा त्या घराण्यातील एखादी व्यक्ती किंवा सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील किंवा DSP असतील यांच्या हस्ते तो नारळ या ठिकाणी वाहिला जातो आणि त्यानंतरच इतर जे भाविक आहेत ते या तलावामध्ये आपले नारळ या आपला नारळ जो आहे तो वाहतात अशी या ठिकाणी आख्यायिका आहे। संस्थान काळापासून या मोठी तलावात नारळ पौर्णिमेच्या दिवशी नारळ वाहण्याची प्रथा प्रचलित आहे। ती आज सगळ्यात या आधुनिक जगातही ती प्रथा अजूनही सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की फार मोठ्या प्रमाणात सावंतवाडी शहराचा हा जो सोहळा आहे तो पाहण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागातून अनेक गावातून अनेक लोक या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी येतात। त्यामुळे या ठिकाणी आजचा नारळ पौर्णिमेचा उत्सव मोठी तलावाच्या काठी पाहण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। कॅमेरामन प्रसाद कदमचा हेमंत मराठे सिंधुदुर्ग लाईव्ह सावंतवाडी।